दोन मोठ्या बातम्या आजच्या दिवसभरातल्या ज्या कायम राहणार आहेत त्या म्हणजे माजी मुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलची, तर सिंचन घोटाळ्यात नागपूर पाठोपाठ अमरावतीच्या विभागाकडून सुद्धा अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली, ही मोठी बातमी आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पुण्यात दाखल झाले आहेत. आज आणि उद्या दोन दिवस पुण्यामध्ये ही परिषद असणार आहे. या दोन्ही बातम्यांवर आपण दिवसभर नजर ठेवून असणार आहोत, कारण इथून काही महत्त्वपूर्ण माहिती या दोन्ही बातम्यांच्या संदर्भातली आज दिवसभर आपल्याला मिळत राहील. माजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर पाठोपाठ अमरावती विभागानं सुद्धा सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे. सिंचन घोटाळ्याला अजित पवार यांना जबाबदार धरता येणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांनी नागपूर खंडपीठात सादर केलं आहे. कायदेशीर बाबी तपासण्याची अधिकाऱ्यांची जबाबदारी होती, मात्र ती पार पाडली गेली नाही, त्यामुळे अजित पवार यांना जबाबदार धरता येणार नाही असं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आलं आहे. 2014 सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारनं या घोटाळ्याची खुली चौकशी ACB मार्फत करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर नागपूर विभागात 20 गुन्हे तर अमरावती विभागात 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आधी नागपूर विभागानं जलसिंचन जलसंपदा विभागाच्या अजित पवार यांना क्लीन चिट दिली होती, तसं प्रतिज्ञापत्र केलं होतं, तर आता अमरावती विभागातून सुद्धा अजित पवार यांच्या संदर्भात प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आलं आहे आणि त्यात अजित पवार यांचा कोणताही सहभाग नसल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे.